श्रम संस्कार शिबिरातून राष्ट्रप्रेम तरुणांमध्ये निर्माण होईल. गटविकास अधिकारी संताजी पाटील. गेली 2 वर्षापासून कोरोनामुळे मुले कॉलेजपासून दूर राहून मोबाईलवरती गुंतून राहिली होती, त्यामुळे समाजात मिसळणे विद्यार्थ्यांचे बंद झाले होते. आता महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून ही मुले व मुली समाजात मिसळतील व या शिबिरामुळे महाविद्यालयीन तरुण तरुणींमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होण्यास मदत होईल असे मत गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांनी व्यक्त केले. मोडणीब येथील महामाडिक महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही के पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत गाडगे महाराज, श्रीमंत सोमाबाई साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे कैलास तोडकरी, सरपंच प्रतिनिधी अनिल शिंदे, उपसरपंच दत्ताबाप सुर्वे, माणेश्वरी आर्बर बँकेचे संचालक दादा सुरवसे, भाजपचे धनाजी लादे, सदाशिव पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य सीता सावंत, संतोष पाटील, जयंत समुद्र, माधव सुर्वे, बालाजी वाघमारे, संजीव शिंदे, किरण खडके, सोमनाथ माळी, राहुल पाटीलसह महामाडिक महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद. खर तर माझ्याकडे अशी तरुण हसरी मुलं पासून बरेच दिवस झाले, त्या पुन्हा बघितल्यानंतर आम्हाला नवीन एक प्रेरणा मिळते. संयोजकांचं मनापासून आभार मानतो. मला मगासपासून या कार्यक्रमाला बसल्यानंतर माझे कॉलेजमधले दिवस आठवले, कारण अधिकारी म्हणून आपण या ठिकाणी बसतो, पण आम्ही तुमच्यासाठी अशा शाळा महाविद्यालयातल्या विविध उपक्रमातून ग्रामीण भागातूनच घडलेले विद्यार्थी आहोत. खर तर त्या वयामध्ये आपल्याला बऱ्याचदा वाटतं की ही शिबिर कशासाठी असावी, का याचं आयोजन करत असेल महाविद्यालय. पण राष्ट्रीय सेवा योजनेचा आपण जर इतिहास बघितला तर त्यामार्ग गांधीवादी विचारसरणीचा हेतू असा होता की विद्यार्थी हा केवळ 4 भिंतीमध्ये घडून पुस्तकातला गुणांच्या गणितामध्ये अडकलेला विद्यार्थी न बनता समाजामध्ये त्यानं जावं आणि समाजाशी माझं जे नातं आहे, समाजाची माझं काहीतरी गेलं घेणं लागतं, समाजाशी माझी काही बांधिल्य आहे, हा विचार त्याच्या मनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आणि विद्यार्थी हा तिथून बाहेर पडल्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तरी गेला, तो डॉक्टर होऊ दे, इंजिनियर होऊ दे, अजून कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ दे, तिथं गेल्यानंतर त्याला समाजाशी त्याची जी नाळ आहे ती अजिबात तुटता कामा नये. ह्यासाठी हा राष्ट्रीय योजनेची जे सेवा योजनेची शिबिर आहे त्याचा मागचा हेतू हा आहे. आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये अशी आपण जी शिबिर आयोजित करतो त्याच्यामध्ये कारण हे असे की आपल्याला सध्या हे इंटरनेटचं युग आहे. मला आठवते की मी 12वीला असताना 2000 सालची गोष्ट आहे की माझ्या महाविद्यालयामध्ये एक व्याख्यान होतं, त्या व्याख्यानाचा विषय होता की भविष्यातील इंटरनेट आणि शिक्षणापुढची आव्हान. आणि व्याख्याने सांगत होते की भविष्यात परीक्षा ऑनलाईन होईल, निकाल ऑनलाईन लागेल. आम्हाला वाटत जास्त कसं शक्य आहे, माणूस तिथं न जाता फॉर्म कसा भरणार, तिथं परीक्षेला कसं जाईल. पण गेल्या 26 वर्षामध्ये आपण बघतो की एवढी प्रचंड अशी क्रांती झालेली आहे, माणसाच्या हातामध्ये सगळं जग आलं आणि अशा वेळेला हे जग जितकं चांगलं वाटतंय तितकं भ्रमक सुद्धा आहे. त्याच्यापुढे बऱ्याच समस्या आहेत. म्हणजे माझ्या एखाद्या मुलाला विद्यार्थ्याला चांगल्या आणि वाईट गोष्टीपासून बाजूला ठेवू शकत नाही. आपल्या हातात एकच गोष्ट आहे की त्याला चांगलं काय आणि वाईट काय याची जाण देणं, त्याला त्याचं ज्ञान देणं, एवढंच आपल्या हातात आहे. म्हणून आजची जी शिबिर आहे, श्रम संस्कार शिबिर आहे, ती माणसाला चांगल्यात आणि वाईटातला फरक करायला मदत करते यात मला केवळ मात्र शंका वाटत नाही.